स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जरा ही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात. जय श्रीराम मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॅपकट ओपन करण्यासाठी VPNची गरज लागणार आहे. त्यासाठी प्ले स्टोरवरून सिक्युअर VPN अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय, जे तुम्हाला अशा प्रकारे शो होतो आहे. तो सिम्पली डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली तर आपल्याला कनेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर VPN कनेक्ट होणार आहे. त्यानंतर आपल्याला कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. तर ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून अशा प्रकारे आजच्या स्टेटसचं मटेरियल आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली सगळ्यात पर्यंत ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे. इथं तुम्ही कोणताही इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर इमेज ॲड करून घेतल्यानंतर खालील ऑप्शनमधील रेशो ऑप्शनवर क्लिक करून सेकंड रेशो म्हणजेच 9.16 हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इमेज लेअरला क्लिक करून इथं आपल्याला अशा प्रकारे इमेज लेअर इथं सेट करून घ्यायचं आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर इमेज लेअरच्याच खाली ऑडिओ लेअर दिसून येते. सिम्पली ते ॲडिओ लेअर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे. आणि साऊंडवर क्लिक केल्यानंतर फाईलमध्ये येऊन इथं आपल्या एक्स्ट्रा साऊंड फ्रॉम व्हिडिओ त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मटेरियलमध्येच एक व्हिडिओमार्फत सॉन्ग दिलेलं आहे तो सिम्पली व्हिडिओ इथं आपल्याला ॲड करायचा आहे. आता ॲड केल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे पहिल्यांदा तुम्हाला ते सॉन्ग येऊन जाईल. ते सिम्पली इथं आपल्याला प्लस चिन्ह इथं क्लिक करायचं आहे म्हणजे ॲड होऊन जाणार आहे. ॲड झाल्यानंतर याची लेंथ म्हणजे दोन्हीचीही लेंथ इथं आपल्याला एकसाथ करून उरलेला भाग कट करून टाकायचा आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअरला क्लिक करून अशा प्रकारे बघू शकता इथं तुम्हाला बीटमार्क दिलेले आहेत. हे बीटमार्क फक्त तुम्हाला इथंच दिसून येणार आहेत. जेव्हा तुम्ही व्हिडिओ कराल तिथं तुम्हाला दिसून येणार नाहीत. फक्त व्हिडिओ कट कुठं करायचं याचं टायमिंग तुम्हाला कळण्यासाठी इथं तुम्हाला बीटमार्क तुम्हाला मी शो करून देतो आहे. तर सगळ्यात पहिला 0.1 सेकंदाला इथं आपल्याला सगळ्यात पहिला बीट करायचं आहे. त्यानंतर बघू शकता 0.1 लाच फक्त 12.7 सेकंद इथं तुम्हाला शो होतं आहे, तिथं आपल्याला दुसरा करायचा आहे. त्यानंतर 12.2 सेकंदाला इथं एकदा करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे बघताय 0.2ला, अशाच प्रकारे पुढे बघताय 0.4, अशाच प्रकारे इथं 0.6ला म्हणजेच बघू शकता इथं आपल्याला 0.6ला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे 8, त्यानंतर बघू शकताय 9 सेकंदाला, त्यानंतर 11 सेकंद आणि लास्ट आपला येतो इथं बघू शकताय 12 सेकंदाला. अशा प्रकारे तुम्हाला कट करून घ्यायचे आहेत. आता कट करून घेतल्यानंतर या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअर पहिली इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर बॅक निघून इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायची आहे इफेक्ट लोड होण्यासाठी. तर बघू शकता आपले इफेक्ट आहे तिथं लोड होताना दिसून येत आहेत. आता इफेक्ट लोड झाल्यानंतर आपल्याला सेकंड ऑप्शनवर यायचं आहे म्हणजेच ओपनिंग अँड क्लोजिंगवर यायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला डायमंड झूम अशा प्रकारे एक इफेक्ट मिळेल. तुम्ही बघू शकता की डायमंड झूम तुम्हाला इथं अशा प्रकारे इफेक्ट मिळणार आहे. त्यासाठी हा 4th नंबरचा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती या इमेजपर्यंतच म्हणजे या इमेज पहिल्या इमेजपर्यंतच ठेवून इथं आपली साईज कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला या ही जी लेअर आहे पूर्ण त्याची साईज आहे ती 2 बोटाच्या साह्याने इथं वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर जो फर्स्ट इमेज आहे अशा प्रकारे तो सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचा आहे. तर ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि कॉम्बोमध्ये इथं आपल्याला या ऑप्शन स्क्रोल कर सगळ्यात पहिल्यांदा पॅन्डुलम 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर जो सेकंड नंबरचा इमेज लेअर आहे त्याला सिलेक्ट करून इथं आपल्याला परत एकदा कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि इथं आपल्याला पॅन्डुलम 2 हा जो इफेक्ट आहे तो परत एकदा अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि थर्ड इमेज लेअरला परत एकदा सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला ऑप्शन स्क्रोल करत स्लेआउट हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर स्लेआउट हा थर्ड म्हणजेच अशा प्रकारे इथल्या 3rd नंबरला इमेज लेअरला सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट करून इथं आपल्याला इमेज लेअर इथं ॲडजस्टमध्ये क्लिक करायचं आहे. आणि जे सर्च्युलेशन आहे तिथं बघू शकता सर्च्युलेशन सिलेक्ट करून -50 करून टाकायचं आहे म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर बघू शकता इथून बॅक निघायचं आहे म्हणजे आपली जी लेअर आहे ती ओरिजिनल साईजमध्ये तुम्हाला दिसून येईल बघू शकता अशा प्रकारे. आता प्रत्येक लेअरला आपल्याला इफेक्ट दिल्यानंतर इथून हा जो इथं 4 इमेजला इफेक्ट दिलेला आहे 5 नंबरला इमेज लेअर आहे त्याला सिलेक्ट करून इथून आपल्याला बॅक निघून इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी.
त्यानंतर लोड झाल्यानंतर इथं आपल्याला स्क्रोल करत ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे, आणि ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट दिसून येत आहेत. त्यातला आपल्याला टोटेम फ्लेम हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी बघू शकता इफेक्ट लोड होताना दिसून येत आहेत, तर त्यामधील टोटेम फ्लेम हा जो बघू शकता अशा प्रकारे इथं तुम्हाला दिसून येतो आहे तो सिम्पली अप्लाय अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढून या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर या ऑप्शनमधील इथं आपल्याला बघू शकता ऑप्शन येत आहेत, त्यामध्ये आपल्याला स्क्रोल करत इथं स्प्लिट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तर स्प्लिट ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर या स्प्लिट ऑप्शनमधील जो फोर्थ नंबरचा इफेक्ट आहे इथं थोड्याच वेळा तुम्हाला इथं लोड होताना दिसून येतील, यामधील जो फोर्थ नंबरचा आपल्या अप्लाय करून तिथं व्हर्टिकल सेट करून घ्यायचं, त्यानंतर फिल्टर आहे तो झिरो करून टाकायचं आहे. तर झिरो करून टाकल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच ठेवून या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला बॅक निघायचं आहे, आणि बॅक निघाल्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला सेकंड म्हणजे क्लोन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, आणि क्लोन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत, यामधील एक ऑप्शन इथं आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्यासाठी बघू शकताय फॅन्टम थ्रेड अशा प्रकारे जो इफेक्ट दिसतो आहे अप्लाय करून घ्यायचा आहे, आणि याची लेंथ इथपर्यंतच वाढवून या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला नाईट क्लबमध्ये क्लिक करायचं आहे, आणि नाईट क्लबमधील जो स्प्लिट फिकर हा जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करायचा आहे, तो तुम्हाला इथं सेकंड नंबरला दिसून येईल. तो सिम्पली अप्लाय करून घेतल्यानंतर याचीही लेंथ इथपर्यंतच वाढवून या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला बॅक निघून यायचं. परत एकदा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे, आणि ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर यामधील इथे आपल्याला काय करायचं आहे कॉम्बोवर क्लिक करायचं आहे, आणि कॉम्बोमध्ये क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायची आहे आपले पीठ लोड होताना दिसून येत आहेत. तर सगळ्यात पहिला जो डायनॅमिक हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घेतल्यानंतर आता या इमेज लेअरची म्हणजे सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला बॅक निघून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आता बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं 2 मिनटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. तर अशा प्रकारे इफेक्ट लोड झाल्यानंतर ऑप्शन स्क्रोल करत ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं आपल्याला एक इफेक्ट ॲड करायचा आहे, त्यासाठी स्क्रोल करून इथं आपल्याला नाईन टेल्स अशा प्रकारे बघू शकता नाईन टेल्स हा जो इफेक्ट आहे अप्लाय करून घ्यायचा आहे, आणि याची लेंथ इथपर्यंतच वाढवून या समोरील म्हणजेच लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला काय करायचं आहे बॅक निघून परत एकदा बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर आपल्या जो हिल्युजन फोर्थ नंबरचा इफेक्ट आहे त्यामधील फर्स्ट इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता की पूर्ण स्टेटसला आहे तो इफेक्ट अप्लाय झालेला आहे. त्यानंतर सगळ्यात पहिले जो 4 नंबरचा आहे अशा प्रकारे बघू शकता फोर्थ नंबरच्या इमेज लेअरला जी 2 इमेज लेअरच्या मध्ये तुम्हाला ऑप्शन दिसतोय त्या ऑप्शनला क्लिक करून इथं आपल्याला अशा प्रकारे ऑप्शन दिसून येतील. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून इथं तुम्ही बघू शकताय इथं तुम्हाला ऑप्शन दिसतील त्यामधील यामध्ये जो पुल इन टू हा इफेक्ट दिसतोय तो या प्रत्येक ऑप्शनला अप्लाय करायचा आहे. तर अशा प्रकारे लास्ट इमेजलाही हा इफेक्ट पुढे हा इफेक्ट आहे अप्लाय झालेला आहे. त्यानंतर स्टार्टिंग लाईन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मटेरियलमधील जी PNG दिलेलं आहे ती सिम्पली ॲड करून इथं आपल्याला या इथं बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी इथं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे, आणि सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बिटमारपर्यंत इथं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तर वाढवून घेतल्यानंतर आपल्या स्टेटसचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती RHN एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.